पुणे बेंगलोर महामार्गावरील नरे येथील सेल्फी पॉइंट जवळ येथील एसिटेटचे वाहतूक करणाऱ्या टँकरने टेम्पो ट्रॅव्हलरला कट मारण्याच्या नादात जोरात धडक दिली. यामुळे टेम्पो ट्रॅव्हलर आणि टँकर पलटी होऊन झालेल्या विचित्र अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असून 10 ते 12 जण जखमी झाले आहेत. या अपघातात टँकरने एका दुचाकी चालकासह 4 वाहनांना धडक दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार टँकर बेंगलोर कडून मुंबईकडे निघाला होता. नरे येथील सेल्फी पॉइंट जवळ आल्यानंतर या टँकरने बाजूने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला कट मारण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये टँकरची धडक बसल्याने टेम्पो ट्रॅव्हलर उलटून शेजारच्या सर्व्हिस रोड लगत पडला. त्यानंतर टँकरने दुचाकी आणि कंटेनर या 2 वाहनांनी धडक दिली. यामध्ये 4 वाहनांचं नुकसान झालं आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. येथील एसिटेटचे वाहतूक करणारा टँकर असल्याने खबरदारी घेऊन जमलेल्या लोकांना बाजूला करण्यात आले. अपघाताच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या परिसरात सलग दुसऱ्या दिवशी अपघात झाला असून हा परिसर अपघाताचा हॉटस्पॉट झाला आहे. पुलाच्या तीव्र उतारावरून येणारी भरधाव अवजड वाहने नियंत्रित न झाल्याने अपघात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.